जाती है। कज़न दिस मुझे अक्कल ही सगळं माहित होतं। हो म्हणजे त्यांच्याशी बोलताना तसं त्यांनी एक दोन संकेत दिले होते पण मला तेव्हा काहीच कळलं नाही। हां म्हणजे हेच ते सत्य होतं जे अक्का मोठ्या मालकांना सांगणार होती बघ। आणि अक्का हे राघवला सांगतील या धास्तीनेच दुर्गाने अक्काला काशीला पाठवलं असणार। तसं असेल तर एक वेळ ठीकच आहे मामी पण मला तर वेगळीच भीती वाटते। कसली भीती? त्या डोकं फिरलेल्या दुर्गीने अक्काचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना? नाही नाही काहीतरीच काय असं बोलूही नको। अगं स्वतःच्या आईला असं कोणी का करेल? नाही मला वाटतं अक्का काशीलाच गेल्या असतील महिनाभरात परत येतील। आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये। मी बी स्वतः राघवला सांगणार आहे की तूच खरी सरस्वती आहेस। मामी मोठ्या मालकांना सांगायचंच आहे हो। म्हणजे तसंही सत्य किती दिवस लपून राहणार आहे आणि मी म्हणते लपवायचं तरी कशासाठी? पण अजूनही असे बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मला मिळाली नाहीये। कोणते प्रश्न? असं काय झालं होतं की मी हा वाडा कैकाली गाव सोडून निघून गेले होते। नेमकं काय घडलं होतं तेच आठवत नाही। तुम्हाला काही आठवतंय का नेमकं काय घडलं होतं? काही माहिती आहे तुम्हाला? अगं म्हणजे तसं झालं असं काहीच नव्हतं पण अचानकच एक दिवस तू नाहीशी झालीस बघ। म्हणजे आपण रात्री बोललो मला ना खूप बेचैन वाटत होतं बघ आणि तेव्हा तू मला समजवलं पण होतंस पण मग सकाळी उठून बघितलं तर तू नव्हतीस आणि मग मी पुण्यातल्या देसाईंना सापडले एका जंगलात जखमी अवस्थेत। म्हणजे मी स्वतःहून कुठेही गेले नव्हते। मी स्वतःहून हा वाडा किंवा हे गाव सोडून नव्हते गेले। नाही मला तर वाटतं त्या भुजंगनं काहीतरी केलं असणार आहे। बरोबर आहे आणि त्या भुजंगला साथ दिली असेल आईसाहेबांनी। नक्कीच या दोघांनी मिळून काहीतरी डाव रचलाय। माझा काहीच हात नव्हता ग यात। भुजंगने तुला जीवे मारायचा प्रयत्न केला होता। मोठे मालक तुमची शंका कशी दूर करायची मला नाही माहित पण तुम्ही म्हणाल ती परीक्षा द्यायला तयार आहे मी। दुबईला फिरायला जायचं असं ठरलं त्याआधी आपण खरं तर कुठे जाणार होतो? ते तुमचं ऑस्ट्रेलिया आणि पासपोर्ट नव्हता ना माझ्याकडं आणि कागदपत्र पण हरवली होती। जे काही चाललंय ते सांगून टाका खरं खरं। सरस्वती आहात का? अहो मीच सरस्वती आहे। तुमची सरस्वती? खरी सरस्वती, खरी सरस्वती मी आहे। हे सगळं काय चाललंय? हा कसला नवा खेळ मांडलाय नियतीने? दोघींचा चेहरा सारखाच मात्र एक खरा आणि हे नक्की की या दोघींपैकी एक कोणीतरी सरस्वतींचा फक्त चेहरा घेऊन आलेली आहे त्यांचं फक्त रूप घेऊन आलेली आहे। पण ही फसवणूक करणारी नक्की कोण? पुन्हा पुन्हा सगळं सुरळीत चाललंय असं वाटायला लागतं आणि असा एखादा मोठा प्रश्न समोर काय येऊन उभा राहतो?
कारण मी स्वतः तुम्हाला बोलताना ऐकलं होतं की तुम्ही सरस्वतीला संपवायचा प्रयत्न केला. तुझ्या अवतीभवती कारस्थानांचं जाळं रचलं गेलं होतं आणि अख्ख्या जगाला हे भासवलं गेलं होतं किंबहुना माझ्याकडून हे वधवून घेतलं गेलं होतं. म्हणजे म्हणजे खरं सांगायचं तर मला तू नाही आवडायचीस, पण याचा अर्थ असं नाही ना की मी तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. अगं तू माझ्या अशा मुलाची बायको होतीस, या घराची सून होतीस, तुझा जीव कसा घ्यायचा प्रयत्न करेन ग मी? पण या वाड्याबाहेर काढायचा मी नक्कीच प्रयत्न केला तुला. प्रयत्न काय ग, मी तुला या वाड्याबाहेर काढलं सुद्धा पण तुझा जीव घ्यायचा कधीच प्रयत्न नाही केला. पण कसा आणि का विश्वास ठेवायचा मी तुमच्यावर? बरोबर आहे तुझं. तुझा का विश्वास बसेल माझ्यावर? म्हणजे आपल्यात एवढं सगळं वाईट घडून गेल्यानंतर पण उद्या तुझा माझ्यावर विश्वास बसेल जेव्हा राघव समोर मी तुझ्या बाजूने साक्ष देईन. राघवचा माझ्यावर खूप विश्वास आहे, त्याला पटेल मी काय बोलते. शिवाय दुर्गाच्या बाजूने फक्त आणि फक्त भुजंगच असेल तेव्हा राघवला हे मान्य करावंच लागेल की तूच खरी सरस्वती आहेस. चला आता सगळं छान होणार. या निमित्ताने ना मी आज माझ्या मुंग्यांना गोडाचं जेवण देणार. काय म्हणजे तुमचा विचार तसा चांगलाच आहे आईसाहेब, त्यात काही शंकच नाहीये. पण मला हे पचायला जरा जड जात. हा काय तुमचा नवा डाव तर नाहीये ना? अगदी साहजिक आहे तुला पचायला जड जाणार, पण मी खरं बोलतीय. तुला आता वाटत असेल की माझा काहीतरी डाव आहे, पण उद्या जेव्हा राघव समोर सगळं मी सत्य मांडेन ना तेव्हा तुझा विश्वास बसेल बघ माझ्यावर. आणि उद्या भुजंग आणि दुर्गाला या वाड्यात तुम्ही बाहेर काढणारच, तुमच्या विश्वासाचं उद्या बघूच. पण उद्या अख्खं जग जरी विरोधात गेलं ना तरी मी हे सिद्ध करूनच राहील. हीच माझी खरी आयडी आहे. सरस्वती नाही नाही. काय ग, काय झालं? कुठे बालक? मोठ्या मालकांना माझी गरज आहे. अगं थांब, मोठे मालक एव्हाना झोपले पण असतील. आता जाऊ पण नको बर का, नाहीतर उगा त्यांचा गैरसमज व्हायचा की तुलाही त्यांच्या पुढे पुढे करते म्हटलं खोटी सरस्वती असत काय. थांब तू. सरस्वती नाही मंदी मंदी, मला जायला पाहिजे. सोड मला. अगं तायडे ऐक, ताय मोठे मालक, मोठे मालक, काय होतंय तुम्हाला? हा तुम्ही तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना. उठ सावकाश. हा डॉक्टर, मी सरस्वती बोलते. हा मला तेच बोल. काय तुम्ही परगावी गेलात? आहो पण मग. हा ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला सांगा काय 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 नाव म्हणाला? एकच मिनिट थांबा डॉक्टर, मला जरा बघू द्या. हा हा डॉक्टर, अहो तुम्ही म्हणताय ती गोळी नाही हो यात. काय आता या वेळेला
नहीं 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 ठीक है, मी बघते. नहीं नहीं काहीच प्रॉब्लेम नाही, मी बघते. हां किती वेळ? अर्धा तासात जायचं आहे का? हां बरं, मी डॉक्टर, मी असं करते, मी बाहेर जाऊन बघते कुठली गोळी येते. हां मी जाऊन गोळी घेऊन येते. हो मी फोन ठेवते. हां हां मोठे मला तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी अर्धा तासात परत आल्या, अर्धा तासात मी आलेच. किती हादळशील रे. चला उद्या उशीर होईल ना, मग आत्ताच सामान सुमान बांधा आणि निघून जा. चला ए डोळे वटारून कोणाला दाखवतोयस? नजर खाली. माझ्या समोरच ताट किसल तुम्ही? मला देऊचू नका आईसाहेब, खरंच सांगतो मला देऊचू नका, नंतर तुम्हाला पाण्याचा एक थेंब बी मिळू द्यायचो नाही. मी तुझ्या नाव आहे माझ कमाल आहे तुझ्या. अजूनही असले स्वप्न बघतोयस तू? स्वप्न नाही हे, सत्य. उद्याच सत्य, उद्याच. थोडी वाट बघा, सगळं होतंय बघा व्यवस्थित. मी सुद्धा वाट बघते रे उद्याची. एकदा का उद्याचा दिवस पुजाडला आणि राघवच्या समोर तुझं सगळं पितळ उघडं पडलं की मग बघू दे कोण राहतंय आणि कोण जातंय. अरे या वाड्यातूनच काय, कैकाली गावातून हाकलून नेईल तुला. बघू ना कोण वाड्यातून जातंय आणि कोण वाड्यात राहतंय ते. कुठल्या स्वप्नाच्या धुंदेत वावरतोयस तू? तुझी पाप काय कमी आहेत? तुझ्या पापांचा पाडा वाचला ना राघवच्या समोर तर तुला काय वाटतंय, तुला जिवंत सोडेल तो? तुम्ही पाडा वाचा साईसाहेब, कारण त्या माझ्या पाड्यामध्ये तुमचे बी काही आकडे आहेत ना. मला धमकी देणं बंद करा, कारण तुमचं लय अवघड होणार आहे. तुम्ही अडकणार म्हणजे अडकणार. अडकू दे, काय हरकत नाही, माझी मानसिक तयारी झालेली आहे. जे काय व्हायचंय ते होऊ दे, पण तुला या वाड्यात नाही ठेवणार. तुझी आणि त्या दुर्गाची सावली सुद्धा मला माझ्या वाड्यावर नको. चूक झाली रे, मी का आणलं तुम्हाला या वाड्यात, खूप मोठी चूक केली. आणि आता तर मी माझ्या सरणाची तयारी करूनच बोलतीये, समजलं? बघा आईसाहेब, तुम्ही सरणात जा नाही तर मसणात जा, मला काय नाही फरक पडत. आणि हा मी जो वाडा सोडीन हे तर राहू द्या बाजूलाच, मी ह्या वाड्याचा मालक व्हायचे दिवस जवळ आले. बघा ज्या दिवशी मी ह्या वाड्याचा मालक झालो तुम्हाला ध्यानात ठेवलेले मी सांगितलं. त्याचं काहीतरी करावंच लागेल. एकदा का त्याचं पितळ उघडं पडलं की त्याला वाडा सोडून जावंच लागणार. फक्त आजची रात्र, फक्त आजची रात्र त्या भुजंगला सहन करावं लागेल. ताई आयसर, काय
काय झालं? अशा का धावत आलाय तुम्ही? लता काय झालं सांग? आईचं भूत आईडी ती वाढत नाहीये. सरस्वती वाढत नाहीये म्हणजे? सगळीकडे नीट शोधलं का तिला? हो ताई, सगळीकडे पाहिलं पण कुठेच नाहीये ती. हे नक्कीच ते दुर्गीचं कारस्थान असणार आहे. तिनेच पुन्हा ताईडीला गायब केलंय. नाही आता या वाड्यात मी कुणाचंच कारस्थान शिजू देणार नाही. आपल्या वाड्यात आता काहीच विपरीत नाही घडणार. चल आपण बघूया काय भानगड आहे. चला चला चला. या दुर्गीच्या खोड्या काही कमी व्हायच्या ना ताई सर. बघूया ना काय काय करते. मी तिला अजिबात सोडणार नाही तिने काय केलं तर. आपण विचार करेपर्यंत तिने काय केलं तर? नाही, मी सरस्वतीच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही अजिबात. अगं ताईडे, काय कुठे होते तू? त्या दुर्गीने तुला काही केली तर नाही ना? अगं इथं आम्ही तुझ्या काळजीत बुडालोय. अगं मोठ्या मालकांना बरं नाहीये ना, त्यांच्यासाठी औषध आणायला गेले होते. बरं आता बोलत बसायला वेळ नाही, औषध त्यांना द्यायचे. डॉक्टर हे घ्या, मी औषध आणलीत. आता त्याची काही गरज नाही, मी ऑलरेडी त्यांना तपासून इंजेक्शन दिलेलं आहे. आता त्यांना आराम करू द्या. काही लागला तर तुम्ही मला फोन करा. बरं नसताना त्यांना या अवस्थेत एकट सोडून जाणाऱ्याने किमान खोटे दावे तरी करून. पण मी औषध आणायला गेले होते कशाला? अच्छा अच्छा, तुला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं का कि बघा बघा मला मोठ्या मालकांची किती काळजी आहे. तुला मोठ्या मालकांना दाखवायचं होतं कि बघा मोठे मालक मला तुमची किती काळजी आहे, तुमच्यासाठी एवढ्या लांब लांब औषधं घेऊन आली असं दाखवायचं होतं का? हे बघ, मला कुणालाही काही दाखवायची गरज नाहीये. त्या क्षणाला मोठ्या मालकांना बरं वाटलं माझ्यासाठी जास्त महत्वाचं होतं म्हणून. म्हणून काय त्यांना असं एकट्याला तळमळच सोडून गेलीस तू? पण त्यांना औषधं देणं गरजेचं होतं. पण त्याचा काहीच उपयोग नाही कारण डॉक्टर आले, यांना तपासलं आणि आता औषधं देऊन गेले. तेव्हा तू हे जे काही नाटक रचलं ना त्याचा काहीच उपयोग नाहीये, सगळं फसलंय. माझे मोठे मालक जेव्हा वेदनेनं तळमळत होते तेव्हा मी होते त्यांच्या बाजूला. तू काय केलं? तू पाठ दाखवून पळाली. आणि आता आलीस ही औषधं घेऊन दाखवतेस. उगा सगळ्यांना दाखवते बघा आम्हाला मोठ्या मालकांची किती काळजी, औषधं घेऊन आले मी. पण मी का पळून जाऊ? डॉक्टरच मला म्हणाले होते की अर्ध्या तासाच्या आत मोठ्या मालकांना औषधं दिली पाहिजे म्हणून मी घाईने औषध आणायला गेले होते. वा, वा, छान. नाही खरं मस्त, एकदम छान गोष्ट रचली. पण खरी गोष्ट ही आहे की मोठ्या मालकांना अशा अवस्थेत बघून तू घाबरलेस. तू म्हणला आता इथनं पळ काढावा, मोठ्या मालकांचं काय व्हायचं ते उदे मी इथनं पळते आणि तू घाबरून पळालीस. हे बघ, मला तुझ्या तोंडी नाही लागायचं. मोठ्या मालकांना बरं वाटणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं. नाही नाही, तब्येत महत्वाची असते ना मोठ्या मालकांची तर तू असा पळ नसता काढ. तुला काय कळणार कुंकवाचं महत्व? तुला काय कळणार नवऱ्याचं महत्व? नवरा नसलेल्या बाईला काय कळणार आहे हे सगळं?